नमस्कार, मी सुनीता, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी मसाला ताक कसं बनवायचं आणि ह्या मसाला ताकासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। हा मसाला तुम्ही 2-3 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता। ताकाचा मसाला बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। आता त्यामध्ये 3 चमचे धने, 3 चमचे जिरे, 3 चमचे बडीशेप, 20-25 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा। आता हे आपल्याला मंद गॅसवर 1-2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे। हलकासा सुगंध येईपर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत। 1-2 मिनिट मसाले चांगले भाजून झाले आहेत तर गॅस बंद करून ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला जरा थंड व्हायला ठेवूयात। त्यानंतर हे मी मुठभर पुदिन्याची पानं घेतली आहेत, ते जरा कुरकुरीत होस्तर गरम करून घेऊयात। तुमच्याकडे वाळलेली पाने असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। मसाले पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊया। आता यामध्ये पुदिन्याची पानं, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा चाट मसाला। चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल। तर आता याला जरा बारीक दळून घ्यायचं आहे। पाहू शकता आपला ताकाचा मसाला तयार झाला आहे। एखाद्या काचेच्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून तुम्ही 2-3 महिन्यापर्यंत हा मसाला वापरू शकता। आपला हा मसाला तयार झाला आहे। चला तर यापासून मसाला ताक कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। त्यासाठी इथं मी दही घेतले। घट्टसर दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर प्लीज तेवढं चेक करा। आता यामधलं 2 चमचे दही मी घेणार आहे। दही नेहमी एका कडेने घ्यायचं म्हणजे मग ते आंबट होत नाही। तर आता दही आधी फेटून घ्यायचं, लगेचच पाणी घालायचं नाहीतर काय होतं दह्याच्या ठिसरे दिसतात। तर मी ह्या विस्कारने दही आधी घुसळून घेते। तर पाहू शकता दही एकदम एकसारखं झालं आहे। आता यामध्ये आपल्याला जेवढं ताक बनवायचं आहे तेवढं थंडगार पाणी घालायचं। तर मी 2 ग्लास ताक बनवणार आहे तेवढं मी पाणी घालते। तर याला फेस यूज तर घुसळून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा ताकाचा मसाला घालायचा आणि हे मिक्स करायचं। त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि ताक सर्व्ह करायचं। तर हे आपलं थंडगार रुचकर मसाला ताक तयार झालं आहे। तर एकदाच असा हा मसाला बनवून ठेवला की मग रोजच विकतसारखं ताक आपल्याला प्यायला मिळेल। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।